काव्यगंध सुमधूर श्रवणीय आणि मुलांना सहजपणे गाता येतील अशा शालेय कवितांची प्रस्तुती काव्यगंध। मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारतीच्या पुस्तकातील नवोदित कवी शंकर अभिमान कसबे यांच्या करपी या कविता संग्रहातून प्रसिद्ध झालेली माझ्या आज्यान पंजान ही कविता आपण ऐकणार आहोत। आपल्या आजोबा पणजोबांनी खूप कष्ट केले, पण शिक्षणाचे महत्त्व ओळखून दूरदर्शीपणे घरातल्या पोरा बाळांना शिक्षण दिले। शाळा शिकविल्यामुळे शेतकऱ्याच्या आजच्या जीवनात समृद्धी आली। म्हणून कवीने आपल्या पूर्वजांविषयी बोलीभाषेतून व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना माझ्या आजान पंजान या कवितेतून आपण ऐकूया। चला तर मग ऐकू गाऊ आनंदे। आजान पंजान रोज इनले सनी, माझ्या आजान पंजान रोज इनले सनी, तुझ्या मातले गोरपे तवा करीती पेरणी, तुझ्या मातले गोरपे तवा करीती पेरणी। माझ्या आजान पंजान तिथी इनल्या गोपणी, माझ्या आजान पंजान तिथी इनल्या गोपणी, तवाने मान चालते तुझ्या रानाची राखणी, तवाने मान चालते तुझ्या रानाची राखणी। माझ्या आजान पंजान रोज वळली तरहाट, माझ्या आजान पंजान रोज वळली तरहाट, पाट भरून भायाची तुझ्या रानातली मोट, पाट भरून भायाची तुझ्या रानातली मोट। माझ्या आजान पंजान रोज इनल्या रबाजा, माझ्या आजान पंजान रोज इनल्या रबाजा, येतो दमून रे घाळ्या पाठ टेकवितो राजा, येतो दमून रे घाळ्या पाठ टेकवितो राजा। माझ्या आजान पंजान रोज वळल्या तकान्या, माझ्या आजान पंजान रोज वळल्या तकान्या, तुझ्या दुपट्या म्हशीला रोज बांधाया दावण्या, तुझ्या दुपट्या म्हशीला रोज बांधाया दावण्या। माझ्या आजान पंजान पोर घातली साळला, माझ्या आजान पंजान पोर घातली साळला, कष्ट करायच्या जिण्याला दिस सोनियाचा आला, कष्ट करायच्या जिण्याला दिस सोनियाचा आला। माझ्या आजान पंजान पोर घातली साळला, माझ्या आजान पंजान पोर घातली साळला, कष्ट करायच्या जिण्याला दिस सोनियाचा आला, कष्ट करायच्या जिण्याला दिस सोनियाचा आला, कष्ट करायच्या जिण्याला दिस सोनियाचा आला। मित्रांनो, आपणास ही कविता नक्कीच आवडली असेल, तेव्हा लाईक व शेअर करून आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून आम्हाला जरूर कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन कवितांचे अपडेट्स मिळवा। धन्यवाद।